छत्तीसगढ़च्या दंतेवाड़ा नक्षली हल्ल्यात 10 जवान शहीद। नक्षलवाद्यांनी घडवला आईईडी स्फोट, पोलिसांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार। बारसू रिफायनरी प्रकरणी सरकारचा नवा ऍक्शन प्लॅन, ग्रामस्थांनी सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, तर बारसूबाबत घाईने निर्णय नको, शरद पवारांचा सरकारला सल्ला। बारसू रिफायनरीवरून ठाकरे गटात फूट, विनायक राऊतांसह प्रमुख स्थानिक नेत्यांचा प्रकल्पाला विरोध, तर राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नागपुरात भेट होणार, एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, तर सरकार अस्थिर असल्यामुळे शहांचा नागपूर दौरा, राऊतांचा दावा। बीएड सीईटी पेपर परीक्षेच्या घोळात पेपर चुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार, झी 24 तास बातमीचा दणका, तर ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस। किसान सभेचा पुन्हा एल्गार, शेतकरी आंदोलनावर ठाम, महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघात मोर्चा धडकणार। विकासाचा ध्यास म्हणजे सिचू।